हातकणंगली तालुक्यातील भादोली इथल्या एका युवकानं इन्स्टाग्रामवर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बाबत आक्षेपार्ह हो पोस्ट प्रसारित केली आहे त्यामुळे भादोले गावासह हो पेठवडगावमध्ये तणाव निर्माण झाला होता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केलं दरम्यान जयसिंगपूर डीवायएसपी एस पी डॉक्टर रोहिणी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर आणि वडगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केलं रात्री उशिरा संशयिताला अटक करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत हातकळंगले तालुक्यातील भादौली इथल्या एका युवकानं आपल्या इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती याची माहिती मिळताच भादौली इथल्या बौद्ध समाजामध्ये संताप निर्माण झाला याबाबतची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं पेठवडगाव पोलीस ठाण्यात आले घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी तक्रार दाखल होण्यापूर्वीच संबंधित युवकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पदकं रवाना केली होती यावेळी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संशयित आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली दरम्यान संशयित आरोपी गायब झाला होता तर भादोले आणि परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता पेठवडगाव पोलिसांनी दंगल काबू पथक तैनात केलं होतं जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी एसपी डॉक्टर रोहिणी साळोखे फौज फाट्यासह सा वडगाव शहरात दाखल झाल्या संशयितावर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं मात्र कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी यांनी तक्रार दाखल केली रात्री साडेबाराच्या दरम्यान संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं